अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा निर्णय. गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपशकून नको म्हणून शिवसेना या निवडणुकीपासून दूर राहणार असल्याचे सांगणाऱ्या शिवसेनेने 10 दिवसातच पलटी मारली आहे. गुजरातमधील मराठी भाषिक 40 जणांवर उमेदवार उभे करणार असल्याचे शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. गुजरातची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मोदी यांना अपशकून नको म्हणून शिवसेना निवडणूक लढवणार नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये 30 नोव्हेंबर रोजी जाहीर केले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही स्तुती केली होती. शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेचे भाजपाने स्वागत केले तर विरोधी पक्षांनी आश्चर्य व्यक्त केले. आता पलटी मारत घेतलेल्या या निर्णयामुळे नरेंद्र मोदी यांना अपशकून करण्यासाठी शिवसेना सरसावल्याचे बोलले जात आहे. सेनेची ही उडी म्हणजे हिंदू मतांचे विभाजन मानले जात असून भाजप पुढची डोकेदुखी यामुळे वाढणार आहे. सध्या भाजपा व शिवसेनेमध्ये सतत वाद होत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात हे दोन्ही पक्ष आघाडीवर आहेत. त्यामुळे आता गुजरात निवडणूक यांचे काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.